जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। सदा विषयो चिंतिता जीव जाला, अहम भाव अज्ञान जन्मासियाला। विवेके सदा सस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे। सतत विषयांचाच विचार केल्याने जीव दशा प्राप्त होते, त्यामुळे अहंभाव आणि अज्ञान उत्पन्न होते। जन्म मरणाच्या पलीकडे जाण्यासाठी मोठ्या विवेकाने सस्वरूपांमध्ये मग्न व्हावे। जीवाचे जे उगम स्थान आहे त्या आत्मस्वरूपामध्ये, जिथून आपला उगम आहे त्या आत्मस्वरूपामध्ये मग्न झाल्यावर जन्म मरणाचा संबंध हा उरतच नाही। दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी, अकस्मात आकारले काळ मोडी। पुढे सर्व जाईल काहीच न राहे, मनासंत आनंद शोधून पाहे। दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी, डोळ्यांना जे दिसत आहे व इंद्रियांना जे जाणवत आहे ते कल्पना कुल्प राहणारे नाही। अकस्मात आकारले काळ मोडी, आकारास आलेल्या सर्व वस्तूंना काळ हा नष्ट करून टाकतो। पुढे सर्व जाईल काहीच न राहे, प्रलय काळी सर्व नष्ट होणार आहे, काहीच उरणार नाही, मना संत आनंद शोधून पाहे। म्हणून स्वतःच्या मनालाही सांगा की जे शाश्वत आहे त्याचाच शोध घे। फुटे ना तुटे ना चळे ना ढळे ना, सदा संचले मी पणे ते कडे ना। आत्मवस्तू ही कधी फुटत नाही, कधी तुटत नाही, ढळत नाही व विचलितही होत नाही, पण मनात अहंकार साठल्यामुळे ती स्वतःला कळतही नाही। तया एक रूपासी दुजे नसाहे, मनासंत आनंद शोधून पाहे। ती एकमेव वस्तू आहे, तेथे दैत भाव सहन होत नाही, म्हणून जे शाश्वत आहे ना त्याचा शोध आपण घ्यायला हवा। निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता सीन ली वेदवाचा। विवेके तदाकार होऊन राहे, मनासंत आनंद शोधून पाहे। जे परमतत्व निराकार आहे, परंतु तेच ब्रह्मदेवादी देवांचे अधिष्ठान देखील आहे, त्यांचे वर्णन करताना वेदही थकून जातात। परंतु हे म्हणा, तू विवेकाने तदाकार होऊन राहा आणि जे शाश्वत आहे त्या परमात्माचा शोध घे। इथे शोध आपल्याला फक्त परमात्म्याचाच घ्यायचा आहे, ज्यांचा वेदही थकून जातात वर्णन करता करता, अशा परमात्म्याचा शोध घ्यायचा आहे। जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। हे होते आपले आजचे श्री समर्थ रामदास स्वामी विरचित सार्थ मनाच्या श्लोकांपैकीचे 4 श्लोक, ज्यांचा मराठी भावार्थ आज आपण समजून घेतला। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील 4 मराठी श्लोकांच्या भावार्थासकट। तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ आणि जय सद्गुरु लिहायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ।